क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर पाचव्यांदा सपत्नीक जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला आहे. मागील खेपेस त्याने आपल्या राहत्या रिसॉर्ट शेजारी असलेल्या अलिझंजा या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार त्याने पत्नी अंजलीसह या शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वितरित केल्या. सचिनला ताडोबातील जुनाबाई वाघिणीने भुरळ घातली असून तो तिच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा ताडोबा दाखल झाला आहे. त्यांनी कोलारा प्रवेशद्वारावरून ताडोबात सफारी केली असून त्या दरम्यान त्याला छोटी तारा वाघीण अस्वल व रानगवे यांचे दर्शन झाल्याचे माहिती आहे. या दरम्यान ताडोबातील वन्य प्राणी विश्व व इथल्या सुविधांबाबत सचिन व पत्नी अंजली यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान या संदर्भात विद्यार्थी श्रुती मेश्राम आणि शिक्षिका मनीषा बावणकर यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. म्हणजे खेळ शिकल्यावर मला खूप आनंद झाला. मी सचिन तेंडुलकर सारखे खेळ शिकली, मला खूप मजा आली त्या खेळामध्ये खेळण्यात. मग त्यांनी काय म्हटलं? बस म्हटलं की तुम्हाला बॅगा देतो आणि व बॅगातले सामान काही वस्तू तुमच्या याच्यासाठी ते देतो म्हटलं. खूप आनंद वाटते. माझ्या पुस्तकात सचिन रमेश तेंडुलकर हे सर होते. मला वाटलं नव्हतं की हे सर माझ्या शाळेतून मला आम्हा सर्वांना भेट देईल म्हणून, पण नाही का त्यांनी दिलीच भेट. आणि काय दिलं तुम्हाला? आम्हाला बॅग व बॅग मधले जे सर्व सामान आहे ते दिलं. सचिनजी माननीय भारतरत्न सचिनजी तेंडुलकर आम्हाला भेट देणार आहे. आम्ही अगदी वेळेवर तयार झालो. विद्यार्थी तर खूपच आतुर झालेले होते त्यांची भेट घ्यायला, कारण मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचा एक कोलाज म्हणून एक पाठ आहे अभ्यासक्रमामध्ये, आणि त्यांनी तो शिकलेला. आणि त्यांची अशी खूप इच्छा होती मनातून की आम्ही एवढ्या मोठ्या खेळाडूला कधीतरी भेटू, कारण मुलांना माहिती होतं की आपल्याकडे ते गेटमधून भेट देतात, सफारीला जातात, एखादी वेळ तरी भेट घेतली पाहिजे. आणि नेमका तो क्षण आला आणि मुलं एवढे आनंदित झाले की तो क्षण ते कधीही विसरू शकणार नाही. आणि खरंच भारतरत्न सचिनजी तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांना भेट दिली, त्यांच्याशी संवाद साधला, ते विद्यार्थी कसे आहे काय आहे त्यांच्याशी ते बोलले, पूर्ण शुद्ध मराठी भाषेमध्ये बोलले आणि विद्यार्थ्यांशी हितगुज केलं, पोरांशी सेल्फी घेतली, त्यांना त्यांचा आनंद द्विगुणित केला. आणि त्यांनी एक आश्वासन दिलं की आम्ही पुन्हा एकदा भेट देऊ, तुम्हाला काहीतरी भेटवस्तू देऊ. आणि ते आज प्रत्यक्षात उतरलं. त्यांनी नेमके आज आले, सर्वांच्या आग्रहाने ते आमच्या वर्गामध्ये आले प्रमुख पाहुणे म्हणून. त्यांनी स्वतःच्या हाताने विद्यार्थ्यांना जे काही साहित्य आणलं, बॅगा आणि विद्यार्थ्यांचं जे लेखनाचं वगैरे आहे असं नोटबुक आहे, असे पूर्ण साहित्य त्यांनी स्वतःच्या हाताने मुलांना वितरित केले. मुलांसाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि आमच्यासाठी सुद्धा, कारण आम्हीही हा क्षण कधीही विसरू